नमस्कार यश परके या चॅनलवर कडून सर्वांना नमस्कार. या ठिकाणी आपण पाचवी स्कॉलरशिप या पुस्तकातील संवाद या हा घटक पाहत आहोत. संवाद व त्यावर आधारित प्रश्न या ठिकाणी आपण पाहणार आहोत. संवाद म्हणजे लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, दोन किंवा अधिक व्यक्तीमध्ये जे बोलणं होतं त्याला आपण संवाद म्हणतो. तर या ठिकाणी संवाद वर प्रश्न सोडवत असताना ठिकाण, जागा, व्यक्तीची संख्या, वेळ ह्या सर्व गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. चला, ह्या गोष्टी जर तुम्ही लक्षात घेतला तर संवाद सोडवणं तुम्हाला खूप सोपं जाणार आहे. पहा, या ठिकाणी आपण संवाद सुरुवातीला वाचन करून घेऊ व त्यावरील प्रश्न आपण या ठिकाणी सोडवणार आहोत. मग पहा, संवाद क्रमांक 3. बाबा कधी नेणार आम्हाला महाबळेश्वरला? उन्हाळी सुट्टीत जाऊ आपण. आता चला ना, आम्हाला 15 दिवस सुट्टी आहे. अगं सुधा, तुम्हाला सुट्टी आहे परंतु बाबांना नाही ना. मग आम्हाला गावी तरी पाठवा ना. हो बाळा, परवा मामाबरोबर तुम्हाला दोघांनाही गावी पाठवणार आहे. असं कोण म्हणतं? सुधाची आई म्हणते. या मजाच मजा असं सुधा म्हणते. पहा पुढी. आता आम्ही वळ्यात जाणार, फटाके उडवणार, नदीत पोहणार आणि खूप खूप खेळणार. हे वाक्य सुधाचं आहे बरं. आजी आजोबांना त्रास द्यायचा नाही, ही आई म्हणते. नाही देणार आई मला. उमेश, अतुल, स्नेहा मावशी, स्नेहा, माधवी सगळे भेटतील. आणि बरं का मुलांना, दोघांनीही 2 दिवस मामाकडे राहायला जा. असं सुधाची आई त्यांच्या दोन्ही मुलांना सांगते. तर पहा, आपण या ठिकाणी लक्षपूर्वक आणखी एकदा संवाद समजून घ्यायचा का. पहा, बाबा कधी नेणार आम्हाला महाबळेश्वरला? ही कोण म्हणतं? सुधा म्हणते. आपण आत्ता उतारा वाचन केल्यामुळे आपल्या लक्षात आलं. मग सुधा म्हणते, उन्हाळी सुट्टीत जाऊ आपण. बाबा म्हणतात, आता चला ना. असं हट्ट करते सुधा बाबाकडं. मग आम्हाला 15 दिवस सुट्टी आहे असं सांगते. अगं सुधा, तुम्हाला सुट्टी आहे परंतु बाबांना नाही ना, असं आई सुधाला सांगते. मग आम्हाला गावी तरी पाठवा ना. आई बाबाला ती म्हणते, आम्हाला गावी तरी पाठवा ना. हो बाळा, परवा मामाबरोबर तुम्हाला दोघांनाही गावी पाठवणार आहे. असं आई म्हणते. या मजाच मजा, आता आम्ही मळ्यात जाणार, फटाके उडवणार, नदीत पोहणार आणि खूप खूप खेळणार. हे सुधाचं वाक्य आहे. आजी आजोबांना त्रास द्यायचा नाही, असं आई म्हणते. नाही देणार आई, ही सुधा म्हणते. मला उमेश, अतुल, स्नेहा, माधवी सगळे भेटतील. आणि बरं का मुलांनो, हे कोण म्हणतं? हे वरचं वाक्य जे आहे ते सुधा आणि तिचा भाऊ जो काय आहे त्यांनी म्हणतात. आणि बरं का मुलांनो, हे आई म्हणते हे वाक्य. दोघांनीही 2 दिवस मामाकडे राहायला जा. चला, या ठिकाणी आपण प्रश्न पाहूयात. आता यावरील प्रश्न पहिला, मुलांना कोणती सुट्टी पडली असावी? उन्हाळी, पावसाळी, गणेश उत्सवाची की दिवाळीची? सांगा बरं. ज्यांनी संवाद लक्षपूर्वक ऐकलेला आहे त्यांना निश्चितच या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. तर पहा, या ठिकाणी बाबा काय म्हणत आहेत? महाबळेश्वरला चला म्हणल्यानंतर उन्हाळी सुट्टीत जाऊ. तर मग ही उन्हाळी तर सुट्टी नाही. आपण फटाके कधी वाजवतो? दिवाळी. आणि 15 दिवसाची सुट्टी आपल्याला दिवाळीमध्ये असते. म्हणून या ठिकाणी सर्वांचा विचार करता पावसाळ्यात सुद्धा सुट्टी नसते. उन्हाळी सुट्टी नाही, पावसाळी नाही, गणेश उत्सवाची नाही, तर फटाके आणि 15 दिवसाच्या सुट्टीवरून असं लक्षात येतं की दिवाळीची सुट्टी असावी. पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे. चला, प्रश्न दुसरा. वरील संवादात किती व्यक्तीचा उल्लेख आला आहे? किती व्यक्तीचा उल्लेख आला आहे असं म्हटलेलं आहे. पहा,
तर ज्यांना ज्यांना याचं उत्तर येतं त्यांनी कमेंटमध्ये याचं उत्तर द्यायचं आहे. पहा या ठिकाणी अकरावे सॉरी आपण मोजून पाहूया. पर्याय क्रमांक 1 10, पर्याय क्रमांक 2 11, पर्याय क्रमांक 3 म्हणते 12, आणि पर्याय क्रमांक 4 जे आहे 4 म्हणते. चार व्यक्तीचा या ठिकाणी उल्लेख आला. उल्लेख म्हणले संवाद नाही, लक्षात घ्या. प्रश्न, वरील संवादात किती व्यक्तीचा उल्लेख आला आहे? तर पहा या ठिकाणी पहा बाबा, परत या ठिकाणी आता चला ना, आम्ही आता चला ना, आता या ठिकाणी हे दोन बाबा आणि त्यांची मुलं, तीन झाले. अगं अगं सुद्धा म्हणणारी ही आई, हे चार झाले. आता एक मामा, पाच. दिसतंय ना, हे मामा पाच झाले. परत आता पहा या ठिकाणी आजी आजोबा, पाच सहा सात झाले. परत हो का इकडं उमेश, अतुल, स्नेहा, माधवी, सात झाले होते. 8 9 10 आणि हे 11. या ठिकाणी पहा या संवादामध्ये जो या संवादामध्ये 11 व्यक्तीचा उल्लेख आलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात आलं का तुम्हाला? संवादामध्ये जे आहे 11 व्यक्तीचा उल्लेख आलेला आहे. 11 व्यक्ती आहेत या ठिकाणी, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. पहा मुले शाळेला कोठे असावीत. या ठिकाणी संवादावरून आपल्याला लक्षात घ्यायचं आहे मुठे शाळे मुले जे आहेत ते शाळेला कोठे असावीत. ते तर गावी तर नसावीत, कारण ते मामाच्या आपल्याला गावी सोडाना असं म्हणत आहेत संवादामध्ये. महाबळेश्वरला, महाबळेश्वरलाही नाही आहेत ते. महाबळेश्वरला जायचं असं म्हणतात ना पहिल्या वाक्यातच, म्हणून नाही. मामाच्या गावी, मामाच्या गावी पण नाही आहेत, स्वतःच्या गावी पण नाही आहेत. तर वडील नोकरी करतात त्या शहरात ते आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे सॉरी पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर येईल. ज्यांचं आलेलं आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन. तर पहा पुढील संवाद आपण पाहूयात. ज्यांना ग्रुपमध्ये ॲड व्हायचं आहे त्यांनी या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा. चला पुढचा संवाद आपला पहा. भविष्य सांगणार, भविष्य सांगणार, आई आई तो माणूस बघ काय म्हणतोय. अगं तो लोकांना हात पाहून पुढे काय होणार ते सांगतो, असं आई म्हणते. मग माझा पण हात दाखव की त्यांना, बघू मला काय सांगतात ते, असं आई मुलगी जी आहे ती आईला म्हणते. अगं चिमे, ते सगळं खोटं असतं, मला माहिती आहे. तू गप्प बस दादा. दादा जो म्हणतोय, चिमे म्हणजे ही मुलगी जी आहे, चिमे नाव आहेचं. तू गप्प बस दादा, असं म्हणते तिला. मोठा शहाणा झालास. ए अंधश्रद्धाळू, जरा विज्ञान शिक, विज्ञान शिक, असं दादा म्हणतो. पण ते काय सांगतायत, पण ते काय सांगत आहेत ते तरी बघू, असं सुद्धा म्हणते. चला पुढचा संवाद वाचायचा आहे. काय ते सांगणार, मी सांगू का तुला, असं दादा म्हणतोय सुधाला. सांग सांग, तुझ्या हातावरून असं नक्की कळतंय उद्या तुझं लग्न ठरणार. बघ ना गाई, दादा मला चिडवतोय, असं आई सांगते. अगं वेडे, स्वतःचे नशीब स्वतःच्या कर्मावर अवलंबून असते. बर बाबा, असं दादा चिमूला सांगतो. अगं वेडे, स्वतःचे नशीब स्वतःच्या कर्मावर अवलंबून असते. कर्मावर म्हणजेच कार्यावर अवलंबून असते. बर बाबा, असं चिमा म्हणते. तर या आपण या ठिकाणी लक्षपूर्वक संवाद वाचन केलेलं आहे, त्यावरील प्रश्न आपण या ठिकाणी सोडवूयात. पहा पहिला प्रश्न आपला. वरील संवादावरून चिमीची इच्छा कोणती होती. पर्याय क्रमांक 1 भविष्य सांगणारा नेमके काय सांगतो हे ऐकण्याची.
त्याला पर्याय क्रमांक 2 पहा, त्याला पैसे देऊन मदत करण्याची. पर्याय क्रमांक 3 आईला हात दाखवून भविष्य पाहण्याची. आईचा हात दाखवून भविष्य पाहण्याची. पर्याय क्रमांक 4 पहा, दादाला खोटं पाडण्याची. तर पहा, वरील संवाद लक्षात घेता. ज्या विद्यार्थ्यांना समजलेला आहे त्यांनी कमेंटमध्ये चॅटमध्ये याचं उत्तर टाकायचं आहे. चला छान, ज्यांचा आलेला आहे त्यांचं खूप खूप अभिनंदन. या ठिकाणी पहा, भविष्य सांगणारा नेमके काय सांगतो हे ऐकण्याची जी आहे चिमूची इच्छा होती, म्हणून ती यावरील संवादावरून चिमूची इच्छा कोणती होती असं म्हटलेलं आहे. तर भविष्य सांगणारा नेमके काय सांगतो हे ऐकण्याची चिमूची इच्छा होती. पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर येईल. यानंतर पुढचा प्रश्न पहा. स्वतःचे नशीब कशावर अवलंबून असते? पर्याय क्रमांक 1 कर्मावर, दानावर, श्रद्धेवर की विज्ञानावर? सांगा बरं. त्या विद्यार्थ्यांना या हा संवाद समजलेला आहे त्यांना निश्चितच या प्रश्नाचं उत्तर येणार आहे. पहा पहा, या ठिकाणी शेवटच्या वाक्यामध्ये आहे. पहा या ठिकाणी, अगं वेडे, स्वतःचे नशीब स्वतःच्या कर्मावर अवलंबून असते असं दादाची मुला सांगतो. स्वतःच्या कर्मावर जे आहे ते नशीब या ठिकाणी अवलंबून असतं. म्हणून पहा या ठिकाणी अशा प्रकारे प्रश्नाचं उत्तर सुद्धा शोधायला शिका तुम्ही. स्वतःचे नशीब कशावर अवलंबून असते? या ठिकाणी पहा, दानावर, श्रद्धेवर, विज्ञानावर नाही तर स्वतःच्या कर्मावर अवलंबून असते. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर येईल. चला पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 3, दादाने सांगितलेले भविष्य खरे होणार नाही कारण दादाचे वय लहान आहे म्हणून. पर्याय क्रमांक 2, दादाला भविष्य सांगता येत नव्हते. पर्याय क्रमांक 3, हातावरून भविष्य खरे ठरत नसते. चिमी अंधश्रद्धाळू नाही म्हणून. तर पहा या ठिकाणी याचं उत्तर काय येईल मग सांगा बरं. दादाने सांगितलेले भविष्य खरे होणार नाही कारण दादाचे वय लहान हे तर येणार नाही. पर्याय क्रमांक 1 येणार नाही, दादाला भविष्य सांगता येत नव्हते हे सुद्धा नाही येणार. हातावरून भविष्य खरे ठरत नसते हे सुद्धा नाही सांगता येणार. तर चिमी अंधश्रद्धाळू नाही. तर पहा या ठिकाणी, दादाचे वय लहान आहे म्हणून भविष्य खरे ठरणार नाही का? असं नाही. तर दादाला भविष्य सांगता येत नव्हते म्हणून, असंही नाही. दादावरून भविष्य हातावरून भविष्य खरे ठरत नसते. पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर येईल. पर्याय क्रमांक 3, चिमी अंधश्रद्धाळू नाही म्हणून हे सुद्धा येणार नाही बरं का. चला या ठिकाणी आपण थांबूयात, भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. यश परगे या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर सबस्क्राईब करा. ग्रुपमध्ये जॉईन होण्यासाठी 75 88 54 63 08 या नंबरवरती व्हॉट्सअप मॅसेज करा. धन्यवाद. बाय.